जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळाली आहे। आयपीएस अंकित गोयल आणि सौम्या मुंडे यांच्या पथकाची ही कारवाई पाहायला मिळाली। पोलीस कारवाईमध्ये ठार झाला ज्या मिलिंद तेलतुंबडे यांच्याबद्दल व्यक्त होत आहेत तो आहे तो म्हणजेच नक्षली मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची सध्याची ही बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। आयपीएस अंकित गोयल आणि सौम्या मुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओमप्रकाश, सध्या पाहायला गेलं तर पोलीस कारवाईमध्ये हा नक्षली ठार झाल्याची माहिती मिळते? अगदी बरोबर आहे, गडचिरोलीसह महाराष्ट्रासाठी हे गौरवाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी संभवित नक्षल्याचा खात्मा करण्यात गडचिरोलीतील स्पेशल 360 पथकाला मोठे यश प्राप्त झालेले आहे आणि ही सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती। सौम्या मुंडे यांना ऑपरेशन करत होते आणि काल 26 बाड्या हस्तगत करण्यात आले असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात सामान सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे आणि त्यांना आज पहाटेच्या 3 दरम्यान त्यांच्या बॉडीज पोलीस अधीक्षक ज्या ठिकाणी आणलेले आहे आणि त्या ठिकाणी आत्मसमर्पित जे नक्षल आहे त्यांच्याकडून ओळख पटवण्यात आली होती आणि त्यांनी होकार दिला असल्याने जो नक्षल्यांचा बडा नेता होता ज्या मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 3 राज्याचे मिळून त्यांच्यावर 2 कोटीचे त्यांच्यावर बक्षीस होते त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याचे 50 लाखांचे बक्षीस होते या मोहोरत्याला मारण्यामध्ये यश आलेले आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आत्मसमर्पण नक्षल्यांनी त्यांची ओळख पटवलेली आहे। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणच सध्याची ही मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। सन्मानाची ही बाब म्हणावी लागेल। आयपीएस अंकित गोयल आणि सौम्या मुंडे यांच्या पथकानं ही कारवाई केल्याची माहिती समोर येते आहे।